नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत नॉन फेअर रेव्हेन्यू बॉक्स या अनोख्या संकल्पनेच्या माध्यमाने महामेट्रोने आर्थिक स्रोत मांडले आहेत. यात प्रामुख्याने ट्रेन रॅपिंग, स्टेशन सेमिनेमिंग, स्टेशनवर व्यावसायिक कामांकरिता जागा उपलब्ध करून देणे, मेट्रो परिसरात असलेल्या स्क्रीनवर जाहिरात देणे अशा अनेक माध्यमाने महामेट्रो महसूल मिळवित आहे. या विविध योजनांना व्यापारी वर्गाने अनुकूल प्रतिसाद दिलाय. महामेट्रोने मेडियन मीडियन मेंटेनन्स निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे, ज्यामध्ये महामेट्रोच्या रिच 1 आणि रिच 3 दरम्यान असलेल्या मीडियनच्या रखरखाव संबंधी ही निविदा असून याकरता जाहिरात क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था या प्रक्रियेत निविदा भरून सहभागी होऊ शकतात. महामेट्रोने प्रसिद्ध केलेल्या निविदेप्रमाणे 2 पिलरच्या मध्ये असलेल्या जागेवर संबंधित संस्था किंवा कंपनी जाहिरात फलक लावू शकते. कंत्राट मिळालेली कंपनीला 48x48 चौरस फूट क्षेत्रफळ जागेत जाहिरात फलक लावता येईल. 2 पिलरच्या मध्ये असणाऱ्या जागेवर सदर फलक लावता येईल आणि त्यानंतरचे 2 पिलर सोडून म्हणजेच त्या पुढल्या 2 पिलरच्या मध्ये असलेल्या जागेवर फलक लावता येईल. कंत्राट मिळालेल्या संस्थेवर मीडियनच्या रखरखावाची जबाबदारी तसेच महामेट्रोने निर्मित केलेले व्हर्टिकल गार्डन आणि दुभाजक सौंदर्यीकरण करण्याची जबाबदारी देखील त्या संस्थेची असेल. महत्त्वाचे म्हणजे नागपूर महानगरपालिकेच्या आउटडोर जाहिरात संबंधीच्या धोरणांतर्गत महामेट्रोला अशा प्रकारे जाहिरातींचा परवाना मिळाला आहे. निविदा भरण्याची अंतिम तारीख 16 जून आहे. या निविदेची अधिक माहिती महामेट्रोच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून संबंधितांनी त्याचा लाभ घ्यावा हे आवाहन महामेट्रोतर्फे केले जात आहे. Love you, Deepika. Bye. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.